रेडी स्टार्ट मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर येथील खंडपीठाने एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी फौजदारी अपील तीनशे सव्वीस आणि तीनशे सत्तावीसमध्ये एकोणीसशे ऐंशीच्या फौजदारी अपील तीनशे सव्वीस आणि तीनशे सत्तावीसमध्ये दिलेल्या निर्णयाविरोधात हे अपील करण्यात आले आहे आरोपी गुलाबचंद व इतर सात आरोपीविरुद्ध मध्य प्रदेश सरकारने फौजदारी अपील क्रमांक तीनशे सव्वीस ऐंशीला दाखल केले होते गुलाबचंद आणि दुर्गा यांच्या विरोधात मध्य प्रदेश राज्याने फौजदारी अपील क्रमांक तीनशे सत्तावीस ऐंशीला दाखल केले होते या सत्र खटला क्रमांक एकशे सत्तेचाळीस एकोणऐंशीमध्ये जबलपूरच्या विद्वान सत्र न्यायाधीशाने सात डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दोन्ही अपील दाखल केले होते या सत्र खटल्यात गुलाबचंद हा आरोपी क्रमांक एक आणि दुर्गा हा आरोपी क्रमांक तीन होता तेवीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी रोजी भाकरवाडा या गावात कापुरियाबाईची हत्या आणि त्यांचे दागिने लुटण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुलाबचंद दुर्गा आणि इतर सहा जनावर भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे वीस ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी गुलाबचंद दुर्गा आणि परसू यांच्यावर तेवीस चोवीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशीच्या मध्यरात्री दरोडा टाकून बाईचा खून केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्त्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र विद्वान सत्र न्यायाधीशांनी वरील सर्व व्यक्तींची भारतीय दंड संहितेचा कलम एकशे वीस ब अन्वये निर्दोष मुक्तता केली आणि आरोपी गुलाब परसू यांचीही भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव अन्वये दंडनीय गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली परंतु कनिष्ठ न्यायालयाने गुलाबचंद आणि दुर्गा यांना भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे ऐंशी अन्वये दंडनीय गुन्ह्यांसाठी दोषी ठरविले आणि या तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली प्यारा वरीलप्रमाणे मध्य प्रदेश राज्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयासमोर वरील आरोप दाखल केले आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाने वरील दोन्ही अपील अंशत मंजूर केले आणि आरोपी गुलाबचंद याला कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव अन्वये दोषी ठरवले भारतीय दंडसंहितेच्या तीनशे सत्त्याण्णव अन्वये व कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप व इतर गुन्ह्यांसाठी सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत असे निर्देश देण्यात आले होते आरोपी दुर्गाची भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे ऐंशी अन्वये झालेली शिक्षा रद्द करण्यात आली आणि त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अकरा अन्वये दोषी ठरविण्यात आले परंतु आणि राज्य तीन वर्षे सक्तमोजरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आणि कसूर झाल्यास पुढील नऊ महिने कारावास भोगावा लागणार आहे भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे वीस ब बा अन्वये बाकी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याविरोधात राज्य सरकारने केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आणि भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव आणि कलम तीनशे सत्त्याण्णव अन्वये दंडनीय गुन्ह्यांसाठी परसू आणि दुर्गा यांची निर्दोष मुक्तता करण्याविरोधातील अपीलही फेटाळण्यात आले उच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या आदेशाविरोधात आरोपी क्रमांक एक गुलाबचंद याने तत्काळ अपील क्रमांक एकशे चाळीस एकशे चाळीस अ चौऱ्याऐंशी दाखल केले प्यारा अपीलकर्ते गुलाबचंद यांचे आमिकॅस क्युरी म्हणून बाजू मांडणारे विद्वान वकील श्री अम्तियाज अहमद यांनी म्हटले आहे की गुलाबचंद यांनी केलेला खून आणि दरोड्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा विश्वासार्ह नाही ज्यासाठी त्याला भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे दोन तीनशे ब्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव अन्वये दोषी ठरविणे आवश्यक आहे कोणताही ठोस पुरावा नसताना विद्वान सत्र न्यायाधीशांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव अन्वये अपीलकर्त्याची आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती ज्यांच्या ताब्यातून किंवा दुकानातून जप्त करण्यात आलेले दागिने त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे होते असा युक्तिवाद त्यांनी केला आहे दुर्दैवाने असे प्रकरण कनिष्ठ न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने स्वीकारलेले नाही परंतु असे दागिने चोरीला गेले तरी भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे वीस तीनशे चौऱ्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव अन्वये कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे ऐंशी अन्वये अपीलकर्त्याला दोषी ठरविणे विद्वान सत्र न्यायाधीश पूर्णपणे योग्य होते आणि विद्वान सत्र न्यायाधीशांच्या सुयोग्य निर्णयात हस्तक्षेप करण्याची कोणतीही संधी नव्हती सबळ पुरावे देऊन दरोडा किंवा मृत व्यक्तीच्या हत्येचा कोणताही हेतु सिद्ध झालेला नाही असा युक्तिवादही याचिकाकर्त्याच्या वडिलांनी केला आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय संशयापलीकडे सिद्ध झालेल्या तथ्यांपेक्षा अनुमानावर अधिक अवलंबून आहे परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे शिक्षा होण्याच्या खटल्यात पुरावे अतिशय स्पष्ट आणि विशिष्ट असणे आवश्यक आहे स्टॉप